सांगली शहरामध्ये आजपासून दोन दिवस महापालिकेकडून होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद राहणार आहे, त्यामुळे दोन दिवस नागरिकांची मोठी परवड होणार आहे। सांगलीच्या नागरिकांची मात्र या पाण्यासाठी आता परवड सुरू झाले असून तांत्रिक जोडणीच्या कामासाठी पाणी बंद ठेवण्यात आल्याचं महापालिकेने स्पष्ट केले आहे। आज आणि उद्या सांगलीत पाण्याचा ठणठणाट असणार असून महापालिकेला पाणी टंचाईची चुणचुण या ठिकाणी भासली आहे। महापालिकेच्या मुख्य इमारतीतील पाणी संपल्यामुळे महापालिकेला सुद्धा महापालिकेच्या पाणी टँकरचा सहारा घ्यावा लागला आहे, त्यामुळे आज महापालिकेमध्ये पाण्याचा टँकर मागून महापालिकेची पिण्याची पाणी त्याचप्रमाणे वापरण्याच्या पाण्याची टाकी भरून घेण्यात आली आहे। आज आणि उद्या सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट असा सुरू राहणार असून नागरिकांनी महापालिकेच्या यंत्रणेला सहकार्य करण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे। पाण्याची टंचाई ही उद्या सायंकाळपर्यंत भासणार असून नागरिकांनी उपलब्ध पाणी हे जपून वापरावं असं आवाहनही महापालिकेकडून करण्यात येत आहे।